नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या युनिटला सुरुवात करायची. सगळ्यात पहिला प्रश्न हा टायटल वाचल्याबरोबर आपल्या मनात आला पाहिजे की व्हॉट इज द इनर्शिया. सो इनर्शिया हा जो शब्द आहे मित्रांनो, इनर्शिया, तर तुम्ही याच्या अगोदर हा शब्द पूर्वी पण ऐकला असणार, 100% ऐकला असणार इनर्शिया. या इनर्शियाचा मराठी अनुवाद जर बघितला, मराठी अर्थ जर बघितला, तर तो काय होतो बघा, इनर्शिया. याला मराठीमध्ये म्हणतात जडत्व. काय म्हणतात? जडत्व, इनर्शिया. आणि ज्या प्रकारच्या बॉडी सोबत इंजिनिअरिंगमध्ये आपण डील करतो, इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी, तर त्यांना ज्या जडत्व येतं, जे इनर्शिया येतो, हा कशामुळे येतो? इट इज ड्यू टू द मास. इट इज ड्यू टू द मास. नमस्ते मेरे प्यारे बच्चों, इस वीडियो को आगे कंटिन्यू करने से पहले एक छोटी सी अनाउंसमेंट आप लोगों के लिए मैं करना चाहता हूं. माय डियर फ्रेंड्स, हमारा एक ऐप है जिसका नाम है विवेकानंद इंजीनियरिंग एकेडमी. इस ऐप का लिंक आपको इस वीडियो के डिस्क्रिप्शन में जरूर मिल जाएगा, या फिर इस ऐप को आप डाउनलोड कर सकते हैं प्ले स्टोर से. दोस्तों, इस ऐप के अंदर ये जो सब्जेक्ट है ना, इसके कंप्लीट वीडियोस आपको मिल जाएंगे. साथ साथ और भी सब्जेक्ट्स इस ऐप के ऊपर अवेलेबल हैं, जिनके डेमो लेक्चर्स भी अवेलेबल हैं दोस्तों. तो एक बार आप लोग ऐप जरूर डाउनलोड करिए और डेमो लेक्चर्स जरूर देखिए आप लोग दोस्तों. और अगर आप लोगों को हमारा पढ़ाना पसंद आ रहा है ना, तभी आप उस कोर्स को परचेस कर सकते हैं. और साथ साथ दोस्तों, अभी फिलहाल सभी कोर्सेज के ऊपर टिल 31 जुलाई तक 20% डिस्काउंट चल रहा है. तो एक बार जरूर आप लोग हमारा ऐप डाउनलोड करिए. ओके, चलिए अब इस वीडियो को आगे कंटिन्यू करते हैं. व्हॉट इज द मास? मास ला मराठीत आपण काय म्हणतो? वस्तुमान. व्हॉट इज द मास? अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. त्या बॉडीमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला मास म्हटलं जातं. आणि या मासमुळे त्याला काय येतो? एक प्रकारचा इनर्शिया येतो, जडत्व येतो. बट सर, प्रॉब्लेम हाच आहे ना की हा इनर्शिया आहे का एक्झॅक्टली? मित्रांनो, हा इनर्शिया आपल्यात पण ठासून भरलेला असतो. फॉर एक्झाम्पल, पण आपण त्याला वेगळ्या शब्दाने ओळखतो, आळस, लेझीनेस. हा एक प्रकारचा इनर्शिया आहे. ज्या वेळेस तुम्हाला आळस येतो, तर त्यावेळेस काहीच करावं वाटत नाही, म्हणजे फक्त पडून राहावं वाटतं आणि नुसतं मोबाईलमध्ये रील्स बघत राहावे वाटतात. मग अभ्यास करावा वाटत नाही, बाहेर कुठे फिरायलाही जावं वाटत नाही. हा एक प्रकारचा जो आळस आपल्याला आलेला असतो, जो लेझीनेस आपल्याला आलेला असतो, यालाच म्हणतात इनर्शिया. आणि जेव्हा हा आळस येतो किंवा हा इनर्शिया येतो, आपण कोणतंही काम करत नाही. का? कारण एक प्रकारचं अपोजिशन आपल्याला फील होतं की ते काम करू वाटत नाही आपल्याला. सो एक प्रकारचं रेझिस्टन्स, एक प्रकारचं अपोज आपल्याला फील होत असतो बिकॉज ऑफ दॅट लेझीनेस, आळस. तर तसंच या ठिकाणी आहे इनर्शियाचं. ज्यावेळेस इनर्शिया असतो, तर त्यावेळेस एक प्रकारचं अपोजिशन आपल्याला बघायला मिळतं, एक प्रकारचं रेझिस्टन्स आपल्याला बघायला मिळतं. समजतंय? आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय मग? सो इट इज द रेझिस्टन्स ऑर अपोजिशन टू द रोटेशनल मोशन. कोणत्या मोशनला? रोटेशनल मोशन. मग ही रोटेशनल मोशन काय प्रकार आहे? ज्या वेळेस एखादी बॉडी स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते, त्याला रोटेशनल मोशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अर्थ, पृथ्वी. पृथ्वी स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते का नाही? पृथ्वी स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते. सो इट इज अ रोटेशन. त्यानंतर तुम्ही भवरा खेळला असणार, बघा भवरा असा फेकला आपण, तो भवरा काय करतो? त्याच्या ऍक्सिस भोवती रोटेट करतो. असंच जेव्हा एखादा कुंभार माठ घडतो, तर बघा त्या चाकावरती तो गाराला काय करतो? तो रोटेट करत असतो, त्या क्लेला रोटेट करत असतो, आणि त्यावेळेस माठ जो आहे तो तयार होत असतो. तो एखादी वस्तू स्वतःच्या ऍक्सिस भोवती जेव्हा फिरते, त्याला रोटेशन म्हणतात. आणि ह्या रोटेशनला अपोज करणारं, ह्या रोटेशनला रेझिस्टन्स प्रोव्हाइड करणारी जी फिजिकल क्वांटिटी असते, त्याला आपण म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. तो ज्या ठिकाणी हा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, त्या ठिकाणी जडत्व असणार, म्हणजे काय? एक प्रकारचं रेझिस्टन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. मग आपण याला आता मॅथमॅटिकली डिफाईन करूया. ऍक्च्युली जी टेक्निकल डेफिनेशन आहे याची, ती आधी आपण डिफाईन करूया. सो मोमेंट ऑफ इनर्शियाला बघा मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी डिफाईन केलं जात असतं. डेफिनेशन ही तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जात असते. डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, इट इज डिफाईन्ड ॲज, इट इज डिफाईन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ, इट इज डिफाईन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ, ओके, इट इज डिफाईन्ड ॲज product of area and square
ऑफ स्क्वेयर ऑफ डिस्टेंस बिटवीन बिटवीन रेफरेंस एक्सिस एंड सेंट्रोइड ऑफ सेक्शन ओके तर अशा पद्धतीने याला डिफाईन केलं जातं. आणखी याला अल्टरनेटिव्हली वेगळ्या पद्धतीने पण डिफाईन करतात. सगळं डेफिनेशन मी तुम्हाला आधी सांगतो आणि देन मग आपण त्याला प्रॉपरली वन बाय वन एक्सप्लेन करूया. सेकंड डेफिनेशन कशी, इट इज डिफाईन्ड ॲज सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज नोन एज मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज डिफाइंड एज सेकंड मोमेंट ऑफ एरिया इज नोन एज मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय बरं प्रोव्हाइड करतो, काय देतो आपल्याला, इट गिव्ज रेझिस्टन्स टू रोटेशन रोटेशनल मोशन. तो रोटेशनल मोशनला एक प्रकारचं काय देतो, हा रेझिस्टन्स. सो ज्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तिथं रोटेशनल मोशन कशी होणार, कमी होणार हे लक्षात ठेवा. सो आता वन बाय वन आपण या सगळ्या डेफिनेशन डिस्कस करूया. त्याच्या अगोदर मित्रांनो हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया मी शब्द वापरला ना, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्या अगोदर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया मी शब्द वापरलाय याचे दोन प्रकार पडतात. बघा आधी लक्ष द्या, मोमेंट ऑफ इनर्शिया याचे दोन प्रकार कसे, नंबर वन मास मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरा प्रकार पडतो एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. एक असतो मास मोमेंट ऑफ इनर्शिया, एक असतो एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया, असे दोन प्रकार पडतात. या ठिकाणी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टच्या अंडर आपण जो मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कस करतो तो असतो एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा फाइंड आउट करणार तेव्हा आपण स्टँडर्ड प्लेन एरियाज जे असतात, फॉर एक्झाम्पल रेक्टॅंगल, स्क्वेअर, ट्रँगल, सर्कल, यांचा आपण या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार. मास बद्दल नाही, मास मोमेंट ऑफ इनर्शियाचा अभ्यास हा मेकॅनिक्स मध्ये केला जात असतो. मेकॅनिक्स फॉर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये मास मोमेंट ऑफ इनर्शियाचा अभ्यास केला जात असतो. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्ट मध्ये जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतो तो कोणता असणार, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून मी डेफिनेशन या ठिकाणी लिहिताना बघा काय शब्द वापरलाय, इट इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ, कशा कशाचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन रेफरन्स ऍक्सिस, ज्या ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे तो ऍक्सिस, आणि सेंट्रॉइड ऑफ ए सेक्शन. मग आता चला याला समजून घेऊया आपण, हा दोन प्रकारचे मोमेंट ऑफ इनर्शिया असतात. पण आपला इंटरेस्ट कोणता मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आहे, सध्या एरिया मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये. तर बघा मित्रांनो मी इथं काय करतो, एक प्रकारची एक रँडम बॉडी अशी घेतो, ओके. तो हा एक अशा प्रकारची बॉडी मी या ठिकाणी घेतो, लाईक अमीबा शेप सारखा मी एक रँडम बॉडी इथे घेतोय किंवा रँडम एरिया इथे मी घेतोय, लाईक रँडम एरिया मी घेतोय. तो हा इरेग्युलर एरिया असू शकतो किंवा रेग्युलर असू शकतो. रेग्युलर मध्ये जसं रेक्टॅंगल, ट्रँगल, स्क्वेअर, सर्कल असा रेग्युलर पण असू शकतो. बट मी इथं फॉर आवर अंडरस्टँडिंग पर्पज असा एक इरेग्युलर एरिया आपण घेतला. हा जो एरिया आहे बघा, असा टोटल एरिया जो आहे तो किती आहे, एरिया इट इज इक्वल टू कॅपिटल ए, टोटल एरिया आहे. सो एरिया इज इक्वल टू व्हॉट, कॅपिटल ए, बरोबर. आता मला जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर त्यासाठी रेफरन्स ऍक्सिस आपल्याला लागतो. तर हा घ्या रेफरन्स ऍक्सिस, हा झाला रेफरन्स ऍक्सिस,
हाच तो रेफरन्स ऍक्सिस, ठीक आहे. सो दीज आर द ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिस जो आहे, चला आपण जनरली काय म्हणतो, एक्स ऍक्सिस, हा आपला आहे एक्स ऍक्सिस, आणि हा व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजे आपला वाय. सो हा आहे एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस, बरोबर. आता बघा, जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल अबाउट एक्स ऍक्सिस, सो काय म्हटलं आपण या ठिकाणी, डेफिनेशन बघा, व्हॉट इज द डेफिनेशन. सो इट इज डिफाइंड ऍज द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे दोन गोष्टीचा. त्यामध्ये पहिला काय आहे, एरिया. पहिला काय आहे, एरिया. आणि दुसरा काय आहे, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे वर्ग. स्क्वेअर ऑफ ए डिस्टन्स, डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा आपल्याला. पण ते डिस्टन्स कशामधलं असणार, बिटवीन रेफरन्स ऍक्सिस अँड सेंट्रॉइड ऑफ दी सेक्शन, सेंट्रॉइड ऑफ दी सेक्शन. मित्रांनो, आपण असं अजून करूया, असं आपण अजून करूया की हा जो काही एरिया आहे याचा सेंट्रॉइड इथं आहे. इट इज नोन ॲज अ सेंट्रॉइड. मग काय असतो हो सेंट्रॉइड? सेंट्रॉइड इज द जॉमेट्रिकल सेंटर ऑफ दॅट एरिया. जॉमेट्रिकल सेंटर, तुम्ही बघा, याच्या अगोदर तुम्ही कधीतरी नोटबुकला असं हातावर फिरवलं असणार, किंवा जी पाटी असते, जी स्लेट असते, त्याला आपण हातावर फिरवलं असणार. बघा अशा पद्धतीने काही लोक फुटबॉलला हातावर फिरवतात. हे कशामुळे पॉसिबल आहे, ते बरोबर काय करतात, ते बोट अशा ठिकाणी लावतात की त्या ठिकाणी त्याचा सेंट्रॉइड असतो किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो. हा जो काही सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड इज नोन ॲज अ जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द एरिया. या एरियाचा तो काय आहे, जॉमेट्रिकल सेंटर. एक मिनिट, जॉमेट्रिकल सेंटर आहे. मग बघा, आता या ठिकाणी मी हा जो ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस, तो एक्स ऍक्सिस पासून तर मी ह्या ठिकाणी सेंट्रॉइड, हे जे डिस्टन्स आहे बघा, हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, मी त्याला मार्क करतो विथ ग्रीन, बरोबर. सो हे परपेंडिक्युलर डिस्टन्स मी घेतलंय. हे काय मी घेतलंय, परपेंडिक्युलर डिस्टन्स. लेट अस से दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स इज के. याला मी कशा डिनोट करतो, या ठिकाणी के ने, बरोबर. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट. डिस्टन्स कशापासून माहिती तुम्हाला, कोणत्या ऍक्सिस पासून डिस्टन्स माहिती, एक्स ऍक्सिस पासून, एक्स ऍक्सिस पासून. आणि नेहमी लक्षात घ्या, हे डिस्टन्स कसं पाहिजे आपल्याला, परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो इट शुड बी परपेंडिक्युलर. मग आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया असा डिफाईन केला जात असतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस इज गिवन बाय. बघा, अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, हा एक्स एक्स ऍक्सिस आहे. त्या ऍक्सिसच्या अबाउट आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, तर तो असं दाखवतात. मोमेंट ऑफ इनर्शियाला जनरली मित्रांनो या ठिकाणी आय या सिम्बॉल डिनोट करतात, कॅपिटल आय. कॅपिटल आय ने मोमेंट ऑफ इनर्शियाला डिनोट केलं जात असतं. आता कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट तुम्ही घेताय, अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिसच्या सभोवताली रोटेट करायचा विचार करताय बॉडीला तुम्ही, अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. तर याला डिनोट असं करायचं, एक्स एक्स ऍक्सिस. आणि काय म्हटलं आपण, इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया. एरिया किती आहे, ए ए, अँड स्क्वेअर ऑफ, अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स बिटवीन रेफरन्स ऍक्सिस अँड सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन. सेंट्रॉइड पासून रेफरन्स ऍक्सिस पर्यंत हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याचा घ्यायचा स्क्वेअर. तर हा बघा झाला तुमचा एक स्क्वेअर. याला म्हणतात मित्रांनो मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मी हा कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट काढलाय, एक्स एक्स ऍक्सिस. मग जर तुम्ही एक्स एक्स ऍक्सिसच्या सभोवताली मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असाल, तर तुम्ही डिस्टन्स कुठापासून घेतलं पाहिजे, एक्स एक्स ऍक्सिस पासून, बरोबर. असंच जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस काढायचा असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, मला आता वाय वाय ऍक्सिस काढायचा आहे, वाय वाय ऍक्सिस इज गिवन बाय, इज गिवन बाय वाय वाय ऍक्सिस. मग वाय वाय ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोट कसा करणार, आय वाय वाय इट इज इक्वल टू एरिया, एरिया मल्टीप्लाय बाय. आता डिस्टन्स कोणत्या ऍक्सिस पासून घ्यायचं, मग आता घ्यायचं वाय वाय ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, वाय वाय ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा, हे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय वाय ऍक्सिस, हे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय वाय ऍक्सिस. आणि याला सुद्धा मी या ठिकाणी काय म्हणतो, केस म्हणतो. याला पण मी आता काय म्हणतो, के, बरोबर. वाय वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स सुद्धा मी कशा डिनोट केलंय, के ने. बट हा के सपोज याला मी म्हणू शकतो के एक्स एक्स, आणि याला वेगळं दाखवण्यासाठी के वाय वाय, के वाय वाय. हा काय घेणार आपण इथं, के एक्स एक्स आणि इथं मल्टीप्लाय बाय के, अशा पद्धतीने. तर हा झाला आपला
मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस आणि हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस. सो व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, पुन्हा एकदा लक्षात घ्या पहिली डेफिनेशन काय मोमेंट ऑफ इनर्शियाची. सो इट इज डिफाइंड ऍज द प्रोडक्ट ऑफ एरिया. दोन प्रकारचे मोमेंट ऑफ इनर्शिया असतात, एक मास मोमेंट ऑफ इनर्शिया, जेव्हा मास मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर इथं मास शब्द असणार, जेव्हा एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर इथं एरिया शब्द असणार. इथं काय या ठिकाणी एरिया आहे, कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपण एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया शिकत असतो. मास मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कुठे शिकणार मग, मेकॅनिक्समध्ये, हे लक्षात घ्या. सो एरिया आणि अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, बट विच डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन रेफरन्स ऍक्सिस अँड सेंट्रॉइड. मग जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिसला काढत असाल तर एक्स एक्स ऍक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं हे डिस्टन्स घ्यायचं. जर तुम्ही अबाउट वाय वाय ऍक्सिस काढत असाल तर इथून तर इथपर्यंतचं हे डिस्टन्स घ्यायचं, बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो अबाउट एक्स एक्स ऍक्सिस आणि वाय वाय ऍक्सिस. तर आय होप तुम्हाला ही पहिली डेफिनेशन समजली असेल. आता दुसरी डेफिनेशन बघा, इट इज डिफाइंड ऍज द सेकंड मोमेंट ऑफ एरिया. तो सेकंड मोमेंट ऑफ एरिया, मग इथं प्रश्न पडतो की व्हॉट इज द मोमेंट ऑफ एरिया, मोमेंट ऑफ एरिया काय असतं बघा लक्षात घ्या. आता मी ही जी प्लेन फिगर आहे ना, ही पुन्हा मी काय करतो, ही फिगर पुढच्या पेजवरती कॉपी करून घेतो. हे बघा, याला मी इथं कॉपी करून देतो. आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मोमेंट ऑफ एरिया काय असतो किंवा फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया ते तुम्हाला सांगतो. चला पहिल्यांदा फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया अबाउट अबाउट एक्स एक्स ऍक्सिस अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. सो फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया काय असतो, तर काय करायचं, फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय, तर जो आपला टोटल एरिया आहे तो किती आहे, ए मल्टीप्लाय बाय डिस्टन्स, मल्टीप्लाय बाय डिस्टन्स. पण डिस्टन्स कशा कशामधला डिस्टन्स पुन्हा लक्षात घ्या, एक्स एक्स ऍक्सिसच्या अबाउट काढतोय ना, तर एक्स एक्स ऍक्सिस पासून तर सेंट्रॉइड पर्यंतचं हे डिस्टन्स म्हणजे ते काय आहे, ए एक्स एक्स, ते काय आहे, ए एक्स एक्स. याला म्हणतात फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया, एरिया मल्टीप्लाय बाय डिस्टन्स, एरिया मल्टीप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस टू द सेंट्रॉइड, ऍक्सिस टू द सेंट्रॉइड. हा आहे आपला सेंट्रॉइड, जी ने डिनोट करतात सेंट्रॉइडला, आणि हा हे आहेत आपले रेफरन्स ऍक्सिस, रेफरन्स ऍक्सिस. हा झाला फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया. मग सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, मग सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो बघा, सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस इज, आता सेकंड मोमेंट ऑफ इनर्शियालाच आपण काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. मग हा बघा, हा जो पहिला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ना, हा झाला पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया. याला पुन्हा काय करायचं, आणखी एकदा डिस्टन्सने मल्टीप्लाय करायचं, आणखी एकदा डिस्टन्सने तुम्ही याला मल्टीप्लाय केलं तर हे बघा ए इंटू के एक्स एक्स स्क्वेअर. सो इट इज नोन ॲज अ सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया, सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट याचा अर्थ काय होतो, एरिया घ्यायचं आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स दोघांचा प्रोडक्ट, मोमेंट. सो हा झाला पहिला मोमेंट. आणखी जर एकदा डिस्टन्सने मल्टीप्लाय केलं सो इट इज नोन ॲज अ सेकंड मोमेंट ऑफ एरिया, आणि सेकंड मोमेंट ऑफ एरियालाच या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात, बरोबर. तर अशा पद्धतीने हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता राहिला प्रश्न की याचं युनिट काय असतं, व्हॉट इज द युनिट. मग आता जर याचं युनिट विचारात घेतलं मित्रांनो, तुम्ही एस आय युनिट मी म्हणतो आधी, एस आय युनिट. तर व्हॉट इज द एस आय युनिट, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट याचं काय असणार बघा. एरिया कशात मोजला जातो, एरिया मोजला जातो मीटर स्क्वेअरमध्ये, कशात मोजला जातो, मीटर स्क्वेअरमध्ये. आणि डिस्टन्स जे आहे ते आपण मोजतो मीटरमध्ये, पण डिस्टन्सचा सुद्धा काय आहे, इथं स्क्वेअर आहे. तर मग मित्रांनो, मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर, जेव्हा बेस सेम असतो वरच्यांची काय करायची, ॲडिशन. तर हे कसं होणार मग, मीटर रेस टू द पॉवर फोर, मीटर रेस टू द पॉवर फोर. तर हे झालं या ठिकाणी कोणत्या प्रकारचं युनिट, एस आय युनिट, मीटर रेस टू द पॉवर फोर. याच्या पलीकडे आणखी काही डिराईव्ड युनिट असतात, डिराईव्ड युनिट, डिराईव्ड युनिट. तर ते कसे असतील मग, एम एम रेस टू द पॉवर फोर, सेंटीमीटर रेस टू द पॉवर फोर, या प्रकारचे तुमचे डिराईव्ड युनिट असतील, ठीक आहे. सो लक्षात घ्या या ठिकाणी आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या, तर पुन्हा एकदा यांना रिवाइज करूया. इथं बघा लक्ष द्या, सो व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाईन्ड ॲज
प्रोडक्ट ऑफ एरिया एंड स्क्वेयर ऑफ द डिस्टेंस बिटवीन रेफरन्स एक्सिस अँड सेंट्रोइड ऑफ द सेक्शन. तर हा असतो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया, यालाच आपण म्हणतो सेकंड मोमेंट ऑफ एरिया, एरियाचा सेकंड मोमेंट. बरोबर, पहिला मोमेंट म्हणजे काय, एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणखी एकदा परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं तर सेकंड मोमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर हा काय देतो आपल्याला, सो इट गिव्ह द रेझिस्टन्स टू द रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन, मग जर का सपोज एखाद्या बॉडीचा किंवा एखाद्या प्लेन सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, सो इट गिव्ह मोर रेझिस्टन्स टू द मोशन, आणि मोशन होणार कमी. बरोबर, इनर्शिया जास्त म्हणजे काय, त्याच्यात जडत्व जास्त आहे, रेझिस्टन्स जास्त आहे, तर मोशन कमी होणार. हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर मग आपण ह्यालाच समजून घेतलं, मुळात मोमेंट ऑफ इनर्शिया दोन प्रकारचे असतात, हे तुम्ही लक्षात घ्या, एक असतो मास एक असतो एरिया. बट स्वॉम मध्ये आपण कोणता शिकतोय, एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मी तुम्हाला एक प्लेन फिगर आपण इथं कन्सिडर केली, ज्याचा एरिया होता ए, त्याचा सेंट्रॉइड आहे जी ला, तर त्याचं सेंट्रॉइड पासून एक्स ऍक्सिस पर्यंतचं अंतर के एक्स एक्स, सेंट्रॉइड पासून वाय ऍक्सिस पर्यंतचं अंतर के वाय वाय, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जर का एक्स ऍक्सिस काढला तर एरिया इंटू के एक्स एक्स स्क्वेअर अबाउट वाय ऍक्सिस एरिया इंटू के वाय वाय स्क्वेअर स्क्वेअर. त्याच्यानंतर पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, एरिया आणि डिस्टन्स, आणि सेकंड मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, एरिया अँड डिस्टन्स स्क्वेअर. मग याचं युनिट काय बरं आलं, तो एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, केचं युनिट के म्हणजेच एक प्रकारचं डिस्टन्स आहे, ते मीटरमध्ये मोजतात पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळे मीटर स्क्वेअर, दोघांचा बेस सेम आहे, सो वरच्यांची बेरीज मीटर रेस टू फोर, हे झालं एस आय युनिट. याच्या पलीकडे आणखी काही युनिट आहेत ज्याला आपण डिराईव्ड युनिट म्हणतो, सो मीटर जे आहे हे स्टँडर्ड झालं, त्याच्यापेक्षा छोटे युनिट एम एम मिलीमीटर सेंटीमीटर, सो मिलीमीटर रेस टू द पॉवर फोर, सेंटीमीटर रेस टू द पॉवर फोर, अशाही पद्धतीने याला ह्या ठिकाणी मोजता येतं मोमेंट ऑफ इनर्शियाला. सो आय होप तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन ह्या ठिकाणी समजली असेल. सो रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.